स्पष्टीकरण। एकदा सखाराम व सुलभा शेतातील कामे उरकून घरी आली तेव्हा त्यांना स्नेहा रडत असलेली दिसली। सुलभाने विचारल्यावर स्नेहाने सांगितले, बबली सारखं मलाही पुढे शिकायचं आहे, मला शिकू द्या। यावर सखाराम रागाने म्हणाला, आता पुढे शिकून काय करायचं, आपण गरीब आहोत, तुला परगावी कसं पाठवू, एसटीने ये जा करावी लागेल, तुझ्या लहान भावाला कोण सांभाळेल। सखारामचा निर्णय पक्का होता। सखारामला समजवण्यासाठी मुख्याध्यापक सरपंचांना म्हणजेच बबलीच्या वडिलांना घेऊन सखारामच्या घरी आले। सरपंच म्हणाले, कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल, तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव। मुख्याध्यापक म्हणाले, सखा भाऊ, तुमची लेख हुशार आहे, तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे, तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या। सखाराम विचारमग्न झाला। मुख्याध्यापक पुढे म्हणाले, आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर, महिला आहेत, त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर? सखारामला काय बोलावं ते सुचेना। आता त्याला पटलं होतं, अपुरं शिक्षण नको, दिनरात कष्ट करसू, रक्तन पाणी करसू, पण मन्हा आंडेरले शिकाडसू, असं त्यानं बोलून दाखवलं। स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली। सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले। स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता।